नमस्कार, मी ज्योती कपिले। माझ्या यूट्यूबमध्ये आपलं स्वागत। सफर साहित्यिकांची या कलामंच आणि कोमसाप गिरगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ परजाना डांगे यांनी ज्योती कपिले यांच्या मनभावांचे परीक्षण करतात। ज्योती कपिलेला मी फार पूर्वीपासून एक कवयित्री म्हणून ओळखते आणि मनभावांमुळे मला तिची नव्याने ओळख झाली। तिचीच नव्हे तर तिने मला पुस्तक वाचायला लावलं, याबद्दल तिचेही आभार। कारण मध्ये एवढ्या ज्या 8-10 वर्षांमध्ये पुस्तक वाचणं हे माझ्यासाठी होतच नव्हतं। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे कंपल्सरी बसून मला वाचावं लागलं। त्यामुळे ज्योती तुझे आभार आणि तुझ्या अगोदर जयवचे आभार, कारण तिने मला सांगितलं। आता यामध्ये काय आहे की तीन भाग होतात या पुस्तकाचे, एक ऋतू, त्यानंतर फुलं आणि त्याच्यानंतर मानवी स्वभाव। अशा तीन भागांमध्ये ह्याचं आपल्याला वर्णन करता येईल, ज्यामध्ये टपटप पडती हा पहिलाच मी ललित लेख वाचल्यावर त्याचं नाव वाचलं तर मला असं वाटलं अरे ते कवितेवर लिहिलेलं आहे का, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले। नाही, जेव्हा हा लेख वाचला तेव्हा असं लक्षात आलं की शाळेमध्ये जाताना जी पुच्छाची झाडं आपल्याला दिसायची त्यावर लिहिलेला हा लेख पूर्ण आहे। त्याला कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं हे गुगलवर सर्च करून लिहिलेलं हे ते पण तेही सांगते, म्हणजे अभ्यास पूर्ण लिहिलेलाच वाटतो। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, पण त्या कवितेबद्दल सांगितले का नाही, पण गुचाचे झाड त्याला म्हणतात असं मी त्यामध्ये वाचलं। आणि मला माझी शाळेमधून जाताना ते मग त्या फुलं गोळा करून त्याचे देठ आहेत ते तोडून एकात एक गुंफून त्याचा गजरा बनवलेले त्याची मला ती आठवण झाली। शिवाय या फुलांना गगन जाई म्हणतात, गगन मोगरा म्हणतात, याची नव्याने मला ओळख झाली। शिशिर हा जो दुसऱ्या ऋतूबद्दल सांगितलेला आहे, पानगळीचा ऋतू जो आहे, त्या ऋतूमध्ये त्या ऋतूचं वर्णन केलेलंच आहे, पण तब्येतीला कसं सांभाळलं जाईल, डिंकाचे लाडू करा ते सेहतील तब्येतीला चांगली आहे, संक्रांत हा सण येतो मग तिळाचे लाडू आपण का करतो, म्हणजे हिंदू सणांची जी आहाराची जोड त्याला मिळालेली आहे त्याचं वर्णन या लेखामध्ये येतं। तसंच एक आणखीन छान विचार त्यामध्ये आहे की गळलेली पानं जी आहेत त्या पानांचा जो कचरा होतो तो कचरा जाळला जातो आणि त्यामध्ये मग राग, द्वेष, लोभ, ज्या काही अशा विकृती आहेत त्याचं एक होळी का केली जाते, तर त्या कचऱ्याला अनुसरून तिनं ते वाक्य लिहिलेलं मला खूप आवडलं की वाईट ज्या भावना आहेत त्या होळीमध्ये जाळल्या जाऊन स्वच्छ मनाने परत आणखी नवीन जीवन सुरू करता येतं। मग येतो तर वसंत ऋतू। वसंत ऋतू मधुमास ज्याला आपण म्हणतो, गुलमोहर पळस वृक्षाची तुलना सारखी पानगळी, म्हणजे नवीन पालवी ज्याला फुटते आणि निसर्गाचं सुंदर रूप त्या ह्याच्यामध्ये तिने वर्णन केलेले आहे। मला नवीन हा शब्द कळला की त्याला अजान वृक्षाची माहिती, अजान असं म्हटलं जातं। आणि दुसरं त्यामध्ये एक सुंदर तेही कळलं मला की आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्यापूर्वी जो मेरुदंड होता तो असा रोवला आणि ते समाधीस्थ होण्यासाठी गेले आणि काही दिवसांनी त्याला पालवी फुटली आणि तो वृक्ष म्हणजे अजान वृक्ष। म्हणजे आपण पुस्तक का वाचावीत तर त्यातून अशी नवीन नवीन माहिती आपल्याला होते। म्हणून ज्योती खरंच तुझं मला खूप आभार मानायचे आहेत परत आणखीन एकदा। त्या पुढचं जे आहे तो चाफा। आता चाफ्याबद्दल काय बोलायचं, चाफा कोणाला आवडत नाही। माझी कविता आहे की चाफ्याची दोन फुले हातात माझ्या अजूनी, ओंजळीत अजूनी द्यावी तुला ती ही आस केव्हाची जुनी, अशी एक कविता म्हणजे सुंदर चाफ्यावर मी लिहिली। आणि कॉलेजमधलं ते म्हणतात की नाही की अव्यक्त केलेलं प्रेम, तर चाफ्याबद्दल जे लिहिणार नाही, चाफ्याबद्दल बोलणार नाही असा मला वाटत नाही की साहित्यिक सापडेल। चाफ्याचं फुलं सुगंध म्हणा, वेगवेगळे चाफे असतात, सोन चाफा, नाग चाफा, देव चाफा, पांढरा चाफा, लाल चाफा, भुई चाफा, कवठी चाफा। शेवटी नंतर असं वाटायला लागलं की अरे अरे आपण हे सगळं लिहून ठेवलं पाहिजे, कारण बरंच आणि त्यामध्ये परत आहे की नाग केशर, नाग चाफापासून ना त्याचे हे असतात काय पुंकेसर असतात त्याच्यापासून सिंदूर बनवलं जातं, त्याचीही माहिती त्यामध्ये दिलेली आहे। शिवाय आणखीन एक की आपण बाटलीमध्ये चाफा भरून ठेवतो, तुम्हाला नेहमी वाटायचं इतके दिवस पाण्यामध्ये कसं राहत असेल, पण त्याच्यानंतर कळलं की त्यामध्ये तुरटी टाकली म्हणजे तो बाटलीमध्ये ठेवलेली फुले बऱ्याच दिवस टिकतात। असे हे चाफा चंबक महिमा तिने सांगितलेलं आहे। नंतर चैतन्याचा खळाळ म्हणून जे पुढचं आहे त्यामध्ये बुद्धा पिंपळाची पिंपळ वृक्षाबद्दल सांगितलेलं आहे। आणि पिंपळ वृक्षाचं जेव्हा येतं तेव्हा नुकतीच मी लुंबिनी
इथे जर नेपाळची ट्रिप करून आले तर तिथे मी पाहिलं आणि त्यानंतर असं तिथं असं मला जाणवलं की मी वाचलं होतं की लोकांनी बोधी वृक्षाची लागवड करावी. बाबा का? कारण बोधी वृक्षाची मुळं ही जमिनीतील विष शोषून घेतात. म्हणजे बघा की ह्या ज्या निसर्गामध्ये पेड पौधे जे आहेत ते वृक्ष आहेत तर याचं वेगवेगळं फळ कसं आहे तर हे एक माझ्या ते लक्षात आलं होतं की वाचताना आणि ते कळलं. त्यानंतर आला गुलमोहर. गुलमोहराची किमिया न्यारी म्हणतात की लाल सडा पडलेला आपण तर मुलांना शिकवलेलं पण आहे धडा गुलमोहराचा की ज्वलंत झाड पेटलेलं झाड असं त्याला आपण म्हणतो. एवढंच नाही तर अमेरिकामध्ये फ्लोरिडामध्ये गुलमोहर फेस्टिवल मनवलं जातं आयोजन केलं जातं आणि मला नवीन कळलेली माहिती म्हणजे सातारा येथे 1 मेला गुलमोहर डे दिन साजरा केला जातो. असा हा गुलमोहराबद्दल आहे. शिवाय शेवटी तिने विनोद केलेला आहे की एक किस्सा सांगितलेला आहे कवीचा किस्सा पहाटे तुझ्या कुशीतून गुलमोहराला पाहावं. पहाटे तुझ्या कुशीतून गुलमोहराला पाहावं शेजारी बसलेला हळूस कवी काय म्हटला माहितीये का वाटलं तर मोहरावं नाही तर गुल व्हावं असं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर राई आहे मिठास आहे. मिठास मध्ये कुल्फीवाल्याची तिनं सुंदर लेख लिहिलेला आहे आणि कुल्फीवाल्याचं वाचताना मला आठवलं की आमच्या कराडमध्ये ना दुपारच्या वेळेस बरोबर तो कुल्फीवाला ना टन 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 करत येतो आणि माझा नातू बरोबर त्याचे कान तिकडे असतात आणि तो बिचारा त्याला माहिती आहे की आम्ही घेतो ना तर तो आमच्याकडेच असं करून जात असतो. तर मी त्या म्हणजे मनातल्या मनात म्हणते की तो इकडे बघतोय म्हणजे ह्याने ऐकलं की तो कुल्फी मागणार. जा बाबा पटकन जा बाबा त्याला ऐकायला येऊ नका रोज कुल्फी खाल्ली की सर्दी होते ना. तर ते दृश्य माझ्या डोळ्यापुढे उभे राहिलं. म्हणजे कसं तुमचं लिखाण असं हवं की जे तुम्ही वाचता ते वाचता वाचता दृश्य समोर उभं राहायला हवं. शिवाय ओळखीची खून पत्ता कसा ओळखावा आणि ह्याचा मला खूप अनुभव आहे कारण कार्यक्रमामध्ये बोलवतात काही माहिती नव्हती मुंबईमध्ये सुद्धा काही माहिती नव्हती. तर त्यावेळेस मी पत्ता जेव्हा मला सांगतात ना त्यांना मी म्हणते त्याच्या आसपास काय आहे ते अगोदर सांगा. मग एखादं बँक आहे की जसं आता सांगितलं ते हॉटेल आहे शिवाजी. मग ते एका पाठोपाठ एक लिहून घ्यायचं बरोबर हा पत्ता शोधायची पद्धत आणि मग एक झाला की नाही मग त्याच्या पुढचा शोधायचा त्याच्या पुढचा जाऊन बरोबर त्या पत्त्यावर जाऊन उभारायचं. तसं आहे त्याची खून ते तो लेख वाचताना त्याची ओळख झाली. कंगवा हा पण आपल्याला जरुरी असणारा आहे की कुठेही प्रवासात गेलो की आपल्याला वाटतं की काय नाही राहिला की किती अडचण होते ते कंगव्याबद्दल तिने सांगितलं आणि ब्युटी किटमध्ये महत्वाचा असणारा कंगवा आणि नसला की काय फजिती होते. अंतरीची दळवळ यामध्ये खूप छान अरुंधातेबद्दल तिने एक खूप सुंदर हे लिहिलेलं आहे की तिला खूप अरुंधातेंबद्दल एक म्हणतात की नाही एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप रिस्पेक्ट असतो तर तसं त्यामध्ये तिला वाटत होतं. गेल्यानंतर तिला खूप वाईट वाटलं पण तिला वाटत होतं मी आज जे जाते त्यांची काय हे होते आठवणसाठी काय कार्यक्रम होता तो श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशी तिला तिथे जायचं होतं. तिने पांढऱ्या फुलांचा हार बरोबर घेऊन गेली होती आणि तिला वाटत होतं की एवढ्या गर्दीमध्ये मला तो हार त्या फोटोला घालता यावा आणि दोन फोटो ठेवलेले होते. आयोजकांनी आणलेला घातला गेला दुसरा फोटो तसाच राहिला पण तिच्या मनाची इच्छा कशी पूर्ण झाली तो फोटोला हार नव्हता त्यामुळे तिने नेलेला तो हार तिथे घातला गेला. त्याच्यावरून काय आलं की तुम्ही अंतर आत्म्यापासून कुठल्या गोष्टीची इच्छा करा. परमेश्वर वगैरे आपण पाहिलो का परमेश्वर नाही परमेश्वर महसूस करणं आहे परमेश्वर को एहसास तुम्ही दिलात आहे तसं आत्मा यही हमारा परमेश्वर आहे असं म्हणलं तर तिची ती इच्छा पूर्ण करणारी ती इच्छा पूर्ण झाली. परत मैत्री कुठल्याही वयात कुणाशी मैत्री होऊ शकते आणि ह्याचा मलाही अनुभव आहे कारण माझी मैत्रिणी 75 इयर्स आमच्या गावाला ज्या आहेत वहिनी मी ज्यांना म्हणते की वय मैत्रीला वय नसतं खरंच लहान मुलापासून सुद्धा आपली मैत्री होऊ शकते व किती तर त्या मैत्रीबद्दल तिने सांगितलेलं आहे की तिच्या मैत्रिणीची सासू तिची मैत्रीण कशी ती कशी आठवण काढते असं हे सगळं आहे. आणि शेवटी जे आहे येते ती तर सार्थक कसली होतं जीवनाचं की त्यामध्ये तिने डोळे दान म्हणजे नेत्रदान याबद्दल लिहिलेलं आहे आणि त्यावर कविता आहे ज्याची अनुवाद तिनं एक सिंधी कवी आहे त्यांची ती अनुवाद केलेली कवितेने त्यामध्ये दिलेली आहे. 5 मिनिटं आहे म्हणून माझी एक्सप्रेस सुटलेली आहे समजून घ्या कारण मी सगळं कव्हर करायचं बघते. गणपतीबद्दल तिने जे कृतज्ञता व्यक्त केली की वेळोवेळी तू माझ्या पाठीशी उभा राहतो तसंच कृष्ण हिला सखा मांडलेली की जेव्हा एखाद्यावर विश्वास बसतो आपला तर त्या देवतांवर आपल्याला विश्वास बसतो की आपण ह्यांच्या समोर उभं राहून ही इच्छा मागितली आणि ती इच्छा पूर्ण झाली म्हणजे देव माझी इच्छा पूर्ण करतो खरं तर तो आत्मा कारण आत्मा का आत्मा से मिलन
तसं होतं महापूजा, वणीची पूजा करायला भावाबरोबर गेल्यानंतर कसा तिथला निसर्ग सौंदर्य आणि कशी ती पूजा छानपणे पार पडली तेही तिने सांगितलेली आहेत. हे झाल्यानंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये ती असं सांगते की ती प्रकाशिका कशी बनली, तिचं ई साहित्याचं पुस्तक कसं 5 अंक निघाले, असं करत तिनं ते आपल्या पुस्तकाचं शेवट केलेलं आहे. हे आहे.